उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा मिळावा म्हणून वेगवेगळी थंडगार अशी सरबतं आणि रसरशीत फळं खावीशी वाटतात. आज आपण अवघ्या 5 मिनिटात तयार होणारं रसरशीत फळाचं सरबत बनवणार आहोत, ते म्हणजे कलिंगडाचं सरबत. बनवायला अगदी सोपं आहे, पण कलिंगडातल्या बिया काढण्यासाठी एक छोटीशी टिप्स ज्यामुळे तुमचं काम नक्की सोपं होईल. अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये 10 ते 15 ग्लास सरबत सहज तयार होतं आणि यामध्ये वेगळं असं कोणतंही साहित्य वापरण्याची गरज नाही. घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये थंडगार असं कलिंगडाचं सरबत. कलिंगडाचं सरबत बनवण्यासाठी मध्यम आकाराचं हे कलिंगड घेतलं, खूप मोठंही नाही किंवा अगदीच लहान नाही. किंवा तुम्हाला सरबत किती बनवायचं त्यानुसार कलिंगड घेऊ शकता. आता याचे 2 समान भाग करून घेतले आणि बघाल तर मस्त असं लाल बुंद हे कलिंगड आहे. उन्हाळ्यामध्ये कलिंगड का खावं तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी कलिंगड आवर्जून खावं. आता त्यावरचं हे साल काढून घ्यायचं, म्हणजे जो पांढरट भाग दिसतो तो सगळा काढून घ्यायचा आहे. याच कलिंगडाच्या सालीपासून वेगवेगळ्या रंगाच्या टूटी फ्रुटी बनवू शकता. कलिंगडाची साल काढून घेतली त्यानंतर आता याचे काप करून घेऊया. थोडेसे जाडसरच करायचे. बऱ्याच वेळा कलिंगडामध्ये ज्या बिया असतात त्यामुळे लहान मुलं कलिंगड खायला कंटाळा करतात, कारण प्रत्येक बी त्यांना काढणं शक्य नसतं. किंवा मग बियासकटच कलिंगड खाल्लं जातं, ज्यामुळे पोटातसुद्धा दुखू शकतं. म्हणूनच कलिंगडातल्या बिया कशा काढायचे ते आज आपण बघणार आहोत. कलिंगडाचे जे काप करून घेतले आहेत, ज्या भागामध्ये जास्त बिया दिसतात त्या भागाला हाताने अगदी अलगद असं तोडून घेतलं आणि मग या बिया मोकळ्या होतात. लगेचच सुरी किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही या बिया काढू शकता. हे काम अगदी सोपं आहे, कारण प्रत्येक एक बी काढणं हे थोडंसं अवघड आहे. कलिंगड खायला तर आवडतं, पण त्यातल्या बिया नकोशा वाटतात, तर या पद्धतीने अगदी सहज कलिंगडातल्या बिया वेगळ्या करू शकता. ज्या भागामध्ये जास्त बिया दिसतात त्या भागाला हाताने तोडून घ्यायचं आणि मग ज्या बिया दिसतात त्या सुरी किंवा चमच्याने अगदी अलगद निघतात. यामध्ये जास्त वेळही लागत नाही आणि प्रत्येक एक बी वेगळी होते. अशाच पद्धतीने संपूर्ण कलिंगडातल्या ह्या बिया मी वेगळ्या करून घेतल्या. कलिंगडाचे काप करून घेतले आहे, खूप बारीकही केलेले नाही, कारण आपल्याला त्याचं ज्यूस बनवायचं आहे. तर थोडंसं कलिंगड बाजूला ठेवायचं, जे आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत, आणि राहिलेलं कलिंगडाचं ज्यूस बनवायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे संपूर्ण कलिंगड घालून घेतलं. त्यानंतर कलिंगड किती गोड आहे त्यानुसार यामध्ये साखर घालायची. तर मी 4 चमचे साखर घालून घेतली आहे. तुम्ही कमी किंवा जास्तही घालू शकता, किंवा मग साखर नाही घातली तरीही चालेल. आता मिक्सरवरनं याचा रस बनवून घ्यायचा. 2 मिनिटात हा रस तयार होतो. एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ, पण हा रस गाळून घ्यायचा नाही. लगेचच यामध्ये दूध घालायचं. गरम करून फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध वापरायचं. 2 कप दूध घालून घेतलं. वजनी प्रमाणामध्ये हे 1/2 लिटर दूध आहे आणि थंडच दूध वापरायचं. 4 ते 5 चमचे रूअब्जा किंवा रोज सिरप वापरू शकता. तर इथे मी 5 चमचे रूअब्जा घालून घेतला. 2 चमचे घालायचं आहे चिया सीड्स किंवा भिजवलेला सब्जा. तर इथे मी चिया सीड्स वापरले. पाण्यामध्ये 20 मिनिटं या सीड्स भिजत ठेवले की छान फुलतात आणि त्यामध्ये भरपूर असा बर्फ घातला की तयार आहे मस्त असं थंडगार आपलं हे कलिंगडाचं सरबत. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर अजून दूध वापरू शकता, पण एवढ्या प्रमाणामध्ये 5 ते 6 ग्लास सरबत तयार होतं. जास्त सरबत बनवायचं असेल तर हे प्रमाण थोडंसं वाढवून घ्या. त्यानंतर आपण जे कलिंगडाचे काप वेगळे ठेवले होते ते सगळे काप यामध्ये घालून घेतले. तयार केलेलं सरबत फ्रीजमध्ये ठेवून थंड होऊ द्यायचं. दूध घालून बनवलेलं सरबत आहे, त्यामुळे खूप जास्त वेळ ठेवून पिऊ नका. फ्रेश बनवून लगेचच प्यायला घ्यायचं. 2 ते 3 दिवस ठेवून सरबत पिऊ नका, त्याची चव बिघडते. आता यावर पुन्हा आपण थोडेसे कलिंगडाचे काप बर्फ घालून घ्यायचा. तयार आहे मस्त थंडगार असं कलिंगडाचं सरबत. उन्हाळा स्पेशल रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.